आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अच्छा एक मिनिट, हे बायकांचं काम हे पुरुषांचं काम असं मानत नाहीये मी. आणि पुरुषही आपापल्या बायकोसाठी उपवास करू शकतात, फक्त तुम्ही संधी देत नाही. बघा त्रास होईल तुम्हाला. अच्छा तुम्ही बघाल, मी केलेला उपवास बघून इतर पुरुषही उपवास करायला लागतील आणि मी उपवास करणारच. बिट्टीसाठी भाज्यांचं सूप केलंय मी, तिला तरतरी येईन थोडी त्याने. मला आवडत हे सूप बनवायला. आधी मी नेहमी बनवायचे, कामावरून आल्यावर जेव्हा थकवा यायचा ना खूप, तेव्हा मी हे सूप प्यायचे. पिट्टीलाही छान वाटेल पिल्यावर. गौरी हे मी देऊ का बिट्टीला? कदाचित आमच्यातला दुरावा कमी व्हायला मदत होईल याने थोडी. हो चालेल ना. घाबरू नको बाळा, तुला नेणार नाहीये. आई बिट्टीशी गप्पा मारायला आलीये, बिट्टीला भरवायला आलीये. सूप आणलंय तुझ्यासाठी. थोडस पी ना बाळा, तुला बरं वाटेल. काय झालं बाळा? हे बघ, घाबरू नकोस, आई येते तुझी. सुप्पी बाळा, तू तुझ्या आईबाबांना पाहिलं नव्हतंस की नाही, म्हणून बाप्पाने तुझ्याजवळ आईला पाठवले. एकदा बघ तिच्याकडे. बाळा गौरीने भरवलं तर सूप घेशील? ठीक आहे, आई तुला सूप भरवेल.
गौरीने भरवलं तर सूप घेशील? देवा, माझी मुलगी आता मला स्वीकारणारच नाहीये का? मी खूप उशीर केला का तिच्यापर्यंत पोहोचायला? माझ्या वाटणीच सुख मला कधीच मिळणार नाहीये का? एक मूल जेव्हा आपल्याला स्वीकारत नाही ना, यापेक्षा मोठ दुःख काहीच नाहीये या जगात. देविका ताई, सॉरी बिट्टी, तुमच्याशी जे काही. नाही गौरी, तू का माफी मागतेस? तुझी काय चुकी आहे? मीच कुठेतरी कमी पडले असेल. नाही, असं समजू नका, असं काही नाहीये. हे खरंय, मी नाही रोखू शकले जेव्हा ते गुंड माझ्या मुलीला नेत होते. मी नाही अडवू शकले, नाही शोधू शकले मी तिला लवकर. आणि इतके वर्ष ती माझ्यापासून लांब होती, आज अचानक मी तिच्या समोर आल्यावर तिला तर हेच वाटणार ना की मी तिला वाऱ्यावर सोडलं होत. खूप लहान आहे ती अजून गौरी, तिला असंच वाटत असणार. म्हणून तिला माझा रागच येत असेल. काय झालं गौरी? एक मिनिट,